कैकाडी समाजाच्या विविध मागण्यांसाठी कैकाडी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. कैकाडी समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कैकाडी समाज संघर्ष समिती सोलापूरच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. क्षेत्रबंधन उठविणे, सवलती द्याव्यात यासह इतर मागण्या प्रलंबित असून शासन दुर्लक्ष करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. आज आम्ही घोषणा करत आहोत की आमच्या कैकाडी समाजाला 1960 पासून आज तगाय काही काही राज्यामध्ये SC मध्ये घातलेला आहे. उदाहरणार्थ कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा ह्या राज्यामध्ये SC मध्ये टाकलं आहे. परंतु आमच्या महाराष्ट्रानं महाराष्ट्रामध्ये फक्त विदर्भामध्ये SC मध्ये टाकलेलं आहे. बाकीच्या पश्चिम भागामध्ये NT मध्ये आहोत. त्यावर आमच्या समाजावर खूप मोठा अन्याय होत आहे. म्हणून आम्ही आज रोजी महाराष्ट्राला विनंती करतो की सगळीकडे जसं SCF आहे त्यामुळे आम्हाला SC घालावं. म्हणून आज रोजी आम्ही उपोषण करत आहोत. जर महाराष्ट्राला आमच्या उपोषण दखल नाही घेतली तर येत्या 9 ऑगस्ट किंवा 15 ऑगस्टला मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण आम्ही करणार आहोत. आमचे म्हणजे आणि होते पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळे बैठका वगैरे केले तरी आम्हाला आत्तापर्यंत न्याय मिळाला नाही. तरी आता न्याय मिळावा अशी आमची सगळ्यावरची समाजाची समाजाची मागणी आहे, पूर्ण व्हावी. शेतकऱ्यामध्ये आमचं उठलं पाहिजे. सिद्राम लक्ष्मण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.